शासकोन म्हणलं शिरसाट साहेबांना मी विनंती करतो उगाज एकट कुठेतरी वक्तव्य करण्यापेक्षा हिम्मत असेल तर इथे येऊन माझ्याजवळ उभा राहा आणि वक्तव्य करा ज्या गोष्टीची माहिती नाही त्याच्यावर जर तुम्ही राजकारण करत असाल तर याद राखा आम्ही तुम्हाला सोडणार नाही उगाज यायचं आणि काहीतरी बोलायचं आणि स्वतःची टिमकी वाजवायची हे जरा बंद करा सरकार काय पद्धतीने काम करते हे लोकांनी उघड्या डोळ्याने बघितलेलं आहे माझ्याच मतदारसंघातल्या एमआयडीसीचा प्रश्न आहे असं नाही या महाराष्ट्रामध्ये अनेक अशा एमआयडीसी आहेत ज्या प्रलंबित आहेत शिरसाटांना बरं आत्ता बोलायला मिळतंय जेव्हा महाराष्ट्राचे युवांचे हक्काचे प्रोजेक्ट गुजरातच्या इलेक्शनसाठी नेले जातात तेव्हा तुम्ही झोपा करता जेव्हा इथं महापुरुषांचा अपमान होतो तेव्हा तुम्ही गप्प बसता जेव्हा इथं या भूमीमध्ये असणाऱ्या लोकांचा अपमान होता तुम्ही तेव्हा गप्प बसता आणि फक्त राजकीय भूमिका वाटवायच्या वेळेस टिमकी वाजवता परत एकदा सांगतो माझ्या मतदारसंघाबद्दल आणि महाराष्ट्राच्या युवाबद्दल आणि सर्वसामान्यांबद्दल जर कुणीही चुकीची वक्तव्य केले तर तुम्हाला सोडणार नाही संविधानिक पद्धतीने सोडणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आपका है ना।